हेलो फ्रेंड्स, डॉक्टर अमृता डॉक्टर अमृता स्किन केअर या आता सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या माणसांना देखील बोर होतं, कंटाळा येतो, तर मुलांनाही साहजिक असंच वाटतं, तेही बोर होतात आणि त्यामुळे त्यांची चिडचिड वाढते आणि त्यामुळे त्यांचं हट्टीपणा वाढतो, खोडकरपणा वाढतो आणि मग त्याचा परिणाम म्हणजे ते पालकांचा ओरडा खातात, मार खातात आणि मग घरातलं पूर्ण वातावरण बिघडून जातं. तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी जो माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे त्याचा सब्जेक्ट आहे पॅरेंटिंग इन लॉकडाऊन, म्हणजे लॉकडाऊन मध्ये आपण पालकत्व कसं अनुभवायचं. तर याच्यासाठी मी काही सोप्या टिप्स सांगणार आहे आणि आपल्या रोजच्या वापरातल्या काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर मुलांचं आणि तुमचं नातं चांगलं होऊ शकतं. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मुलांना दुखवू नका, तर मुलांना मारू नका. बऱ्याचदा असं होतं की शिस्त लावण्यासाठी आपण त्यांना ओरडतो किंवा काही शिक्षा देतो किंवा प्रसंगी मारतो, पण या सगळ्यामुळे मुलांच्या मनात त्या गोष्टी तशाच राहतात आणि आपण जे एक्सपेक्ट करतो की मुलांनी असं वागलं पाहिजे, मुलं बरोबर त्याच्या उलट वागतात. त्याच्यामुळे शक्यतो या गोष्टी करू नका. आणि आत्ता सध्याच्या काळासाठी तरी निदान ज्या ज्या गोष्टींकडे तुम्हाला निग्लेक्ट करता येईल त्या गोष्टी निग्लेक्ट करा, कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांना बाहेरही खेळता येत नाहीये, ते घरातच आहेत, त्याच्यामुळे तेवढं आपण निग्लेक्ट करणं अपेक्षित आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलांकडून कमी अपेक्षा ठेवा. म्हणजे आपण एरवी मुलांना शिस्त लावलेली असते की बाबा अमुक एक काम तू तुझं तुझं कर, तुझा वेळ आवडायचा किंवा तुझे टॉयज आहेत ते तू आवडायचे, हे नेहमी मुलं करतच असतात. पण समजा एखाद्या वेळेस त्यांनी नाही केलं किंवा एखाद्या वेळेस त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं तर तिथं लगेच सीन क्रिएट करू. इट्स ओके, म्हणजे हे ऍक्सेप्ट करा. प्रत्येक वेळेस मुलांच्या मागं लागण्यात अर्थ. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांसाठी आहे ती म्हणजे तुम्ही तुमचा स्ट्रेस मॅनेज केला पाहिजे, कारण पालकांवर जर ताण असेल किंवा स्ट्रेस असेल तर तो अल्टिमेटली पूर्ण मुलांवर रिफ्लेक्ट होतो. कारण आपल्यावर जर स्ट्रेस असेल तर आपली डोळ्याची पद्धत बदलते, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बदलतात, आपली देहबोली बदलते आणि या सगळ्याचा विपरीत परिणाम मुलांवर होतो. बोलत काही नाही पण हे सगळ्या गोष्टी अनुभवींनी ऑब्झर्व करत असतात आणि नंतर कधीतरी मग ते आपल्याला याच फॉर्म मध्ये रिॲक्ट करतात. त्याच्यामुळे आपण आपला स्ट्रेस मॅनेज करणं जास्त तुम्हाला जशी सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सवय नाही थोडा वेळ घरी असायची, तशी मुलांनाही सवय नाहीये की सतत घरी असायची किंवा सतत घरातच खेळायचं किंवा कोणीतरी सतत त्यांच्या वॉच किंवा गोष्टीची त्यांनाही सवय नाही. त्यामुळे आपण आपला स्ट्रेस मॅनेज करणं जास्त गरजेचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी कनेक्टेड असलं पाहिजे. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण कुणाच्या घरी जाऊ शकत नाही किंवा कोणी आपल्या घरी येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आता सध्या इंटरनेटच्या माध्यमातून हे फारच सोपं आहे की आपण काही व्हिडिओ कॉल्सद्वारे एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतो. तर असे कॉल्स होणं किंवा असे व्हिडिओ कॉल्स असणं हे रोजच्या रोज होणं जास्त गरजेचं आहे, कारण त्यामुळे तुमचाही स्ट्रेस कमी होईल आणि त्याच्यामुळे पर्यायाने मुलांचाही स्ट्रेस कमी होईल आणि हे जे ट्युनिंग तुमचं आणि मुलांचं बिघडत आहे ते कुठंतरी सुसह्य व्हायला याची मदत होईल. पुढची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुलांना एका गुड नोट वर तुम्ही रात्री झोपवलं पाहिजे. म्हणजे रात्री झोपवताना कोरोनाचे न्यूज ऐकणं किंवा त्याच्याबद्दल डिस्कशन्स करणं किंवा काहीतरी व्हिडिओ गेम्स खेळणं म्हणजे की खूप व्हायलंट आहे, अशा नोटवर जर मुलांना झोपवलं तर मुलं इनसिक्युअर फील करतात किंवा कदाचित घाबरले जाण्याची शक्यता असते. तर याच्याच पेक्षा रात्री झोपताना जर समजा एखादा व्हॉट्सअपची छान व्हिडिओ असेल तो दाखवून झोपवलं किंवा नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जर रात्री गोष्ट सांगून झोपवलं जास्त फायदेशीर राहील, त्यामुळे जास्त आनंदी पद्धतीने झोपू शकतो. आणि त्याच्याबद्दल त्याच्या पुढची महत्वाची टीप आहे ती म्हणजे तुम्ही मुलांच्या सोबत ऍक्टिव्हिटी करणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे. ऍक्टिव्हिटी म्हणजे या काही फन स्टोरी असतील किंवा काही डिस्कवरी गेम्स असतील. आता फन स्टोरी म्हणजे तुम्ही समजा मुलांशी खेळताय तर तुम्ही तुमच्या लहानपणातल्या काही आठवणी असतील की ज्या तुमच्या व्यसनात येतील होत्या त्या तुम्ही मुलांशी शेअर केल्या पाहिजेत आणि त्या शेअर करताना इतक्या डिटेल्स शेअर केल्या पाहिजेत की काय ती मेमरी होती तेव्हा तुमच्यासोबत माझे फ्रेंड्स कोण होते, इतकं डिटेल की मुलांनाही त्याच्यात रस वाटला पाहिजे आणि त्यांनीही यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. हा गेम तुम्ही पूर्ण फॅमिली मेंबर्स खेळू शकता. टर्न बाय टर्न प्रत्येक जणांनी जर आपली स्टोरी शेअर केली तर मुलांनाही हा प्रकार मजेशीर वाटतो. आणि अजून एक गेम तुम्ही खेळू शकता दॅट इज डिस्कवरी गेम. डिस्कवरी गेम म्हणजे एखादा कोणता तरी टॉपिक तुम्ही सिलेक्ट करायचा,
तो मुलांच्या चॉईस केस समजा त्यांचा आवडता ऍक्टर असेल आवडता क्रिकेटर असेल किंवा आवडतं कार्टून असेल किंवा आवडता प्राणी असेल किंवा एखादी कुकिंगची रेसिपी काहीही टॉपिक असेल तर टॉपिक एकदा सिलेक्ट केला की त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्ही मुलांशी शेअर करू शकता डिस्कस करू शकता आणि त्यानंतर जे माहीत नाहीये ते तुम्ही सर्च इंजिनवर शोधू शकता आणि हे सर्च इंजिनवर शोधताना तुम्हाला लक्षात येईल की मुलांच्या बरोबर कितीतरी गोष्टी आपणही नव्याने शिकत असतो आणि मुलांना हे फार भारी वाटतं की आई बाबांनाही हे अमुक एक गोष्ट माहिती नाही आणि तेही माझ्या बरोबर शिकतात हा फील त्यांच्यासाठी खूप भारी असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी रोजच्या रोज जर जमलं तर आवर्जून ट्राय करा कारण याच्यामुळे मुलांचं आणि तुमचं ट्युनिंग तर चांगलं होईलच पण मुलांचं नॉलेजही वाढेल आणि मुलं अजून इन्क्विझिटिव्ह होईल अजून मुलांबरोबर वेळ घालवण्यासाठी अजून एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे मुलांबरोबर व्यायाम आता मुलांबरोबर व्यायाम करणं तो व्यायाम अगदी हलका फुलका असला पाहिजे 15 ते 20 मिनिटं इतकाच असला पाहिजे आणि तो मजेशीर असला पाहिजे म्हणजे उगाच टर्नस एक्सरसाइज करण्यात पॉइंट आहे तर तुम्ही जर असं विचार करत असाल की वेट लॉससाठी एक्सरसाइज करायचा किंवा स्लिम होण्यासाठी एक्सरसाइज करायचा तर मग त्या एक्सरसाइज मध्ये तुम्ही मुलांना ठेवू नका कारण मुलं बोर होतील आणि मुलं पळून जातील त्याच्यामुळे जर मुलांसोबत एक्सरसाइज करणार असाल तर 15-20 मिनिटाचा करा आणि हलका फुलका करा जेणेकरून दोघांचाही मूड छान होईल आणि दोघंही खुश त्याच्यापुढची महत्वाची टिप आहे की म्हणजे मुलांना अफेक्शन द्या म्हणजे मुलांना जवळ घेतलं पाहिजे कारण असं म्हणतात की स्पर्शाची भाषा ही सगळ्यात कोणती भाषा असते त्यामुळं समजा एखादं काम मुलांनी ऐकलं किंवा एखादी चांगली गोष्ट तुम्ही अप्रिशिएट करायला विसरू नका त्यांना हायफाय देणं किंवा त्याच्या डोक्यावर हात देणं किंवा खांद्यावर असं पॅट करणं ह्या गोष्टी असतात खूप छोट्या पण त्या मुलांना छान वाटतात आणि त्यामुळे तुमचं आणि त्यांचं रिलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते त्यामुळं हा मुलांना जवळ घेणं आणि स्पर्श ह्या गोष्टी फार महत्वाच्या आणि अजून एक पुढची टीप अशी आहे की प्रायव्हेट टाईम आणि प्ले टाईम मुलांना तुम्ही प्रायव्हेट टाईम दिला पाहिजे जर मुलं मुख्य असतील तर त्यांना प्रायव्हेट टाईम देणं गरजेचं म्हणजे सततच तुम्ही त्यांच्या वॉचवर राहिला तर अर्थ नाही मग तेही इरिटेट होऊन जातात आणि प्ले टाईम असं की आता लॉकडाऊनमुळे मुलं बाहेर जाऊन खेळू शकत इंडोर ऍक्टिव्हिटीज करतात तर इंडोर ते खेळत असते तर सतत जाऊन त्यांना टोकू नका असं कर तसं कर हे नको करू ते नको करू लेट देम प्ले त्यांना काही पडत नाहीये त्यांना काही लागत नाहीये याच्यावर लक्ष ठेवा अदरवाईज सतत त्यांच्या मध्ये 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 जायला आणि अजून एक टीप शेवटची आहे ती म्हणजे टीन एजच्या मुलांची तर टीन एज हा खूप ऍडजस्टमेंटचा एज आहे त्यामुळे या मुलांना टॅकल करणं किंवा हँडल करणं हे आपल्यासाठी फार मोठं चॅलेंज असतं आणि टीनेजच्या मुलांची सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट हीच असते की त्यांना चांगला फॅमिली टाईम मिळाला पाहिजे तर चांगला फॅमिली टाईम जर मिळत असेल तर ती मुलं त्या मुलांना हँडल करणं आपल्यालाही फार चॅलेंज टीनेजची मुलं जर घरात असतील तर तुम्ही फॅमिली टाईम नक्कीच चांगला स्पेंड केला पाहिजे आणि मग अशी सांगितलं तशा ऍक्टिव्हिटीज त्यांच्याशी शेअर केल्या पाहिजे या गोष्टीमध्ये एक ऍडव्हान्टेज असा होईल की टीनेजची मुलं जर असतील तर ते स्वतः लीड घेतील आणि टॉपिक शोधणं किंवा त्याचे सर्च इंजिनवर इन्फॉर्मेशन गॅदर करणं या सगळ्या गोष्टी ते स्वतः करू शकतात तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ह्या जर तुम्ही इम्प्लिमेंट केल्या तर आत्ताचा हा जो लॉकडाऊनचा बोरिंग स्पॅन आहे तो एक चांगला फॅमिली टाईम मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि जेणेकरून तुमचं आणि मुलांचं कनेक्शन अजून चांगलं होऊ शकतं तुमचा बॉन्ड अजून चांगला होईल आणि त्यामुळे घरातलं पूर्ण वातावरण